नमस्कार मित्रांनो स्नेक फ्रँक कल्याणमध्ये आपलं स्वागत आहे मी सर्व मित्र कल्याण पाटील माझ्यासोबत सर्व मैत्रिणी रेखा पाटील आहे तर आम्ही शेतामध्ये आलो होतो तुम्ही बघू शकता इकडे हरभऱ्याचं शेत आहे आपलं इथे जवळच ऊस आहेत आणि इकडे माणसं वगैरे चालू आहेत या कपाशीच्या शेतामध्ये आम्हाला एक तस्करजारीचा साप दिसला होता म्हणजे तुम्ही बघू शकता आहे एवढा चपड असतो हा साप हा जसा पूर्णपणे बिनिशय राहिला मित्रांनो आपण कामासाठी आलो होतो मित्रांनो शेताकडे पण तुम्ही बघू शकताय आपल्याला तस्करजारीचा साप भेटला आहे याला इंग्रजीमध्ये ट्रिंकेट स्नेक असं म्हणतात ट्रिंकेट स्नेक असं म्हणता मराठी नाव तस्कर काही ठिकाणी अलंकार अलंकार म्हणजे तो एवढा सुंदर आहे म्हणून त्याला अलंकार पण म्हटलं जातो मित्रांनो आणि ट्रिंकेट स्नेक म्हणजे एक दागिन्याचा प्रकार असतो मित्रांनो म्हणून त्याचं नाव ट्रिंकेटसुद्धा आहे मित्रांनो आणि तस्कर तस्कर म्हणजे चोर जेव्हा लोक रात्री चोरी करतात त्यांना तस्कर म्हणतात मित्रांनो हा साप चोरून चुपून शिकार करत असतो मित्रांनो आणि ज्या वेळेस डिच डिचवला आपण त्याला तो अशा प्रकारे चावण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याचा आवता किती भय आहे की, की। हा जरी बिनविषयी राहिला मित्रांनो तरी पण खूपच विषारी आपला पूर्णपणे बिनविशयरी मित्रांनो सॉरी तर ज्यावेळेस हा चिरतो मित्रांनो त्यावेळेस बघू 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 शकता तुम्ही कशाप्रकारे पॅटर्न करून तोंड फडून आपल्याला चाव द्यायचं है राहू दे चावणे चावास आहे उचल उचल चावाने मित्रांनो बघू शकता है। ट्रिंकेट्स ट्रिंकेट की पूर्णपणे बिन्युशारी छान चा, तो हो बिरा तर हा पूर्णपणे बिनुशारी साफ मित्रांनो तर याची लांबी एक फुटापासनं तर साडेचार फुटापर्यंत भेटते मित्रांनो कॉमन ट्रिंकेट्स नाही मराठी नाव तस्कर अलंकारसुद्धा म्हणतोय मित्रांनो आणि याचं जे मुख्य भोजन आहे मित्रांनो आपल्या घरातील पाले छोटे मोठे सरडे आणि पक्ष्यांचे अंडे तर हा पूर्णपणे बिनविषयी राहिला तरी मित्रांनो याला कोणीही डिचवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर पाहिला असेल व्हिडिओमध्ये तो कशाप्रकारे आपल्याला चावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर रेखापाटीने आज त्याला रेस्क्यू केलेला आहे आणि आपण जंगलामध्ये तिथं त्याला शेतामध्ये आपल्याला भेटला होता मित्रांनो तर आपण त्याला इकडे शेताकडे सोडूया चल इकडे पुढे हार्बर असणार हार्बर अस मला चला आपण त्याला हार्बरच्या शेतामध्ये सोडूया आपण त्याला कुठलीही अडचण न देता त्याला सोडूया त्याचा कलर पॅटर्न एवढा युनिक असतो मित्रांनो पुढेच पुढच तर हर वेळाचं शेत आहे मित्रांनो आपलं चला आपण त्याला रिलीज करूया शेतामध्येच बस सोडून दे तर मित्रांनो आपण त्याला त्याच्या निसर्गामध्ये सोडूया सोडलेलं आहे रेखा पाटीलने हा बघा मित्रांनो आपण त्याला रिलीज केलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारे त्रास नव्हता तर आपण त्याला रिलीज केलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांची मित्र साप आहेत मित्रांनो छोटे मोठे उंदीर बेडूकसुद्धा खातात मित्रांनी आपण त्यांना कुठल्या प्रकारे त्रास न देता आपण त्याला रिलीज करून दिलेला मित्र आणि त्याचा स्पीड खूप जबरदस्त मित्र पडण्यामध्ये चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो स्नेक प्रेमकडल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला क्लिक केल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा मित्रांनो